बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण तालुक्यातील बगडू येथे यात्रा निमित्त कीर्तन सोहळा व भव्य कुस्ती दंगल भरवली. बगडू गुढीपाडवा निमित्त महादेवाची यात्रा भरवली जाते. गुढीपाडवा दिवशी सकाळी महादेवाची काठी कवाडीची अंघोळ करण्यासाठी नदीवर घेऊन जातात. नदीवर काठी कवाडीला अंघोळ करून पार्वती काठीला साज घातला जातो. त्यानंतर काठी कवाडी मंदिरात येऊन नैवेद्य ठेवल्यानंतर सर्व गावकरी जेवण करतात. तसेच दुपारी पिळकोस वरून महादेवाची काठी घेऊन बगडूला येतात आणि दोघे गावाची महादेव पार्वती काठी एकमेकांना भेटवली जातात. त्यानंतर दोघं काठी बगळेश्वर महादेव मंदिरजवळ जाऊन गायन आरती केली जाते. गावातील सर्व महिला भगिनी गावकरी येथे दर्शन घेतात आणि श्रीफळ वाढवतात. तेथून परत येऊन दोघं गावाच्या महादेव पार्वती काठी एकमेकांना भेटवली जातात. पार्वती काठी बगडू येथे ठेवली जाते व महादेव काठी पिळकोसला घेऊन जातात. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी हरिभक्तपरायण नाना महाराज तोंडाईचा यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरवली जाते. यात सायंकाळी भव्य कुस्ती दंगल घेण्यात आली. 100 रुपयांपासून तर 1100 रुपयापर्यंत अशा 151 कुस्त्या भरवल्या गेल्या. खास म्हणजे या बगडू येथील कुस्ती दंगलमध्ये महिला कुस्ती ही जोरदार झाल्या व शेवटची कुस्ती 11000 रुपयांची ही नामवंत पहिलवान महाराष्ट्र चॅम्पियन धर्मा शिंदे विरोध नामवंत पहिलवान शेख पंजाबी यांची लावण्यात आली आहे. त्यांची लावण्यात आली असता मोजक्या 30 सेकंदात शेख पंजाबी यांची पाठ लावून धर्मा शिंदे हे विजय झाले. बगडू नगरीत एवढ्या वर्षापासून यावर्षी इतक्या छान पद्धतीने कुस्ती दंगल भरवली अशी तालुक्यात ही भरवली नसेल अशी चर्चा होत होती. या वर्षाची यात्रा कमिटीचे सदस्य दोधा पवार, खंडेराव वाघ, राहुल चव्हाण, गणेश देवरे, संदीप आहेर, शुभम देवरे, अमोल पाटील, रवींद्र आहेर, युवराज वाघ, गणेश चव्हाण, नितीन सूर्यवंशी, पप्पू पाटील यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा इतक्या छान कुस्ती दंगल भरवली गेली असल्याने शिवशक्ती मित्रमंडळ यांच्याकडून यात्रा कमिटी सदस्य यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. तसेच रुद्रा फोटोग्राफीचे अनमोल सहकार्य लाभले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी युवराज वाघ, कळवण.